नमस्कार, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद. मित्र हो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नवी दिल्ली यांनी 16/6 पासून देशातले सगळे राष्ट्रीय स्मारक संरक्षित स्मारक उघडण्याच्या संदर्भातल्या सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. परंतु ह्या सूचना देत असताना आर्किओलॉजिकल सर्व्हेने तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी DDMA आहे, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, त्याची बैठक घेऊन त्यामध्ये ह्या बाबीवर चर्चा करून तिथली पॉझिटिव्हिटी, नंतर बेडची अवेलेबिलिटी ह्या सगळ्याचा उहापोह करून हा निर्णय अंतिम करण्याच्या संदर्भातले निर्देश दिलेले. या संदर्भात काल आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आम्ही घेतली. या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली. आपल्या जिल्ह्यामध्ये जे भारत सरकारचे संरक्षित स्मारक आहेत, याच्यामध्ये बीबीका मकबरा, औरंगाबादची लेणी, अजिंठा, एलोरा केव्ज आणि दौलताबादचा किल्ला अशी ही 5 स्मारकं आहेत. या 5ही स्मारकाच्या बाबत चर्चा झाली. तिथं किती पर्यटक मागे येऊन गेलेत, दररोज तिथं किती फुटफॉल असू शकतो याच्या संदर्भातली ही चर्चा झाली. ही चर्चा केल्याच्या नंतर आम्ही औरंगाबादची जी नजीकच्या आठवड्यामधली पॉझिटिव्हिटी आहे तिच्या संदर्भातला अभ्यास केला. आपली पॉझिटिव्हिटी साधारणतः खेडे आणि शहर हे मिळून 5% कमी आहे, आणि ऑक्सिजन बेडची जी म्हणजे युटिलायझेशन आहे ते साधारणतः 11%. ह्या सगळ्याचा विचार करता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हे 5ही स्मारकं उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज 16 तारखेपासून ही स्मारकं उघडली जातील. पहिल्या दिवशी या स्मारकाच्या संदर्भात तिथली, कारण बऱ्याच दिवसापासून ही स्मारकं बंद आहेत, ही पर्यटन स्थळं बंद आहेत, याच्या सुरुवातीला याच्या संदर्भातली स्वच्छता केली जाईल, तिथल्या इलेक्ट्रिफिकेशनची स्वच्छता केली जाईल, नंतर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची तपासणी केली जाईल. हे सगळं काम आज पूर्ण होईल आणि उद्या सकाळपासून ही सगळी पर्यटन स्थळं सकाळी 6 वाजल्यापासून, उद्या म्हणजे 17 जूनला सकाळी 6 वाजल्यापासून नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होतील. परंतु हे करत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सकाळच्या 17 मध्ये 1000 लोक आणि दुपारच्या 17 मध्ये 1000 लोक असे दिवसामध्ये 2000 लोक याला भेट देऊ शकतील असा एक अप्पर रायडर किंवा अशी एक मर्यादा घातलेली आहे. कारण बऱ्याचशा या पर्यटन स्थळाच्या बाबतीत किंवा या स्मारकांच्या बाबतीत ऑनलाईन बुकिंगची सुविधा आहे, त्या ऑनलाईन बुकिंगच्या सुविधेमध्ये ही मर्यादा ही घालूनच पर्यटकांना तिकीटं किंवा बुकिंग दिलं जाईल. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं करत असताना जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतला आहे तो प्रामुख्यानं या पर्यटन स्थळाचा लोकांना आनंद घेता यावा, प्लस इथं जे लोकांचं याच्यावर जीवनमान अवलंबून आहे, त्यांची रोजीरोटी अवलंबून आहे, तिथं अनेक लोक अनेक प्रकारचा व्यवसाय करतात, त्यांना मदत व्हावी असा यामागचा हेतू आहे. परंतु हे सगळं करत असताना तिथं जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, म्हणजे मास्क वापरणं, 2 गज के दूरीचं अंतर ठेवणं, त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरणं हे अनिवार्य आहे. प्लस तिथं व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे खेळणी विक्रेते आहेत, काही फूड स्टॉलचे लोक आहेत, काही गाईड आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत मात्र RT-PCR टेस्टिंग महत्त्वाची आहे. जर त्या मंडळीचे 2 डोस पूर्ण झाले असतील, पुन्हा रिपीट करतो, तिथं अशा काम करणाऱ्या लोकांचे, व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, गाईडचे 2 डोस पूर्ण झाले असतील व्हॅक्सिनेशनचे आणि त्याला काही सिमटम नसतील तर त्यांनी टेस्टिंग करायची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त व्हॅक्सिनेशन केल्याचं हे प्रमाणपत्र 2 डोसचं सोबत ठेवायचं आहे. इतरांच्या बाबतीत मात्र टेस्टिंग मस्ट आहे. परंतु हे सगळं करण्यासाठी आम्ही त्यांना उद्यापासून म्हणजे 17 तारखेपासून 7 दिवसाची मुदत देणार आहे की 7 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी ही टेस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करायची. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे आणि हे राहणार आहे की हे सगळं करत असताना प्रशासन, माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे आणि गेल्या आठवड्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय आले होते, त्यांनी सांगितलं की हे जीवन पूर्वपदावर आलं पाहिजे. परंतु हे जीवन पूर्वपदावर येत असताना कुठेही स्वयंशिस्तीचा भंग होता कामा नये, कारण आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आपला कोविड पेशंटचा आकडा खूप कमी होत चालला आहे. तो आता नेहमी 100 ते 120 दरम्यान आहे, तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. तर हे सगळं राखायचं असेल, जपायचं असेल, त्याच्यामध्ये आपली स्वयंशिस्त महत्त्वाची. तर चला मग मित्रांनो, उद्यापासून आपण या पर्यटन स्थळाचा आनंद घेऊ शकता, ज्याच्यामध्ये बीबीचा मकबरा आहे, औरंगाबादची लेणी आहे, अजिंठा एलोराची लेणी आहे आणि दौलताबादचा किल्ला आहे. पण हे सगळं करत असताना तुमच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कोविड अजून गेलेला नाही ही भावना जागी ठेवा, स्वयंशिस्त पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद.